एक अजब प्रकार समोर आलेला आहे. पोलिसांनी दाद न दिल्यानं एका महिलेनं चक्क अंगामध्ये देवी आणल्याचं दाखवत पोलीस स्थानकाबाहेर धिंगाणा घातला आणि यावेळेला पोलीस स्थानकाबाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमली. हा सर्व प्रकार भुंदुगिरीचा असल्याचं यावेळेला बघ्यांनी सांगितलं आहे. ही महिला पोलीस स्थानकामध्ये पाण्याची समस्या घेऊन आलेली होती, पण पोलिसांनी दाद न दिल्यानं महिलेनं हा अजब प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत अनिसाच्या मुक्ता दाभोलकर आहेत. मुक्ताजी, नालासोपारामधला हा प्रकार की ज्या पद्धतीनं म्हणजे पोलीस स्थानकामध्ये आपली कंप्लेंट तक्रार जी आहे ती दाखल करून घेत नाही, त्याच्यामुळे या महिलेनं पोलीस स्थानकाच्या बाहेरच अंगात आल्याचं या ठिकाणी दाखवलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? दोन प्रकारचं असू शकतं असं आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा चमत्कार केले जातात तेव्हा ते फसवण्यासाठी केलं जातं किंवा ते ढोंग असतं, पण जेव्हा चमत्कार केले जात नाहीत तेव्हा अनेकदा ते अतिरिक्त मानसिक ताणाला ताणाचं विरेचन करण्याची एक संस्कृतीजन्य पद्धत असते, तर त्यामुळे देखील अंगात येतं. आता ही बाई तिच्या कंप्लेंट दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेली असताना कदाचित पोलिसांनी तिचं ऐकून घ्यायला नकार दिला का काय झालं आपल्याला माहिती नाहीये, आणि त्यामुळे तिने अंगात येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला का खरोखर तिला त्या मानसिक ताणामुळे तशा पद्धतीचा एक संस्कृतीजन्य विकार आहे हा असं म्हटलं जातं, तर तशा पद्धतीचं ती वर्तन करायला लागली. एक नक्की की अंगात येत नाही कुणीही कुणाच्याही, आणि अंगात येणं हे संपूर्ण खोटं असतं. अंगात येऊन जर चमत्काराचा दावा केला जात असेल की अंगात येऊन माझ्या अंगात कुठली तरी अतिंद्रिय शक्ती आहे आणि त्याच्यामुळे मी अमुक करू शकते तमुक करू शकते, तर तो जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा येतो. पण नुसतं अंगात येणं हा काही जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये खरं तर कुठल्याही अंगात येण्याच्या प्रकरणामध्ये का त्या बाईला अशा पद्धतीने स्वतःच्या मनातला उद्वेग व्यक्त करावा लागतो याची चौकशी केली गेली पाहिजे, आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं की आपल्याला इतर कुठल्या मार्गाने सांगता येत नाहीये, बोलता येत नाहीये, त्यामुळे एकतर असं केलं जातं किंवा दुसरं म्हणजे त्यांना अनुभव असतो की दहशत निर्माण होते अंगात आल्यावर, म्हणून जाणून बुजून असं केलं जातं. तर हे नक्की का घडलंय हे त्या बाईशी बोलल्यावरच कळू शकतो. नक्कीच, धन्यवाद मुक्ताजी तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. नालासोपारामधला हा प्रकार आपण पाहताय, पाणी येत नाहीये ही तक्रार घेऊन या ठिकाणी महिला पोलीस स्थानकामध्ये गेलेली होती, मात्र तिची तक्रार नोंदवून घेतली नाही, त्याच्यामुळे तिने पोलीस स्थानकाच्या बाहेरच आपल्या अंगामध्ये येत असल्याचं सोंग या ठिकाणी केलेला. पुढच्या महत्त्वाच्या बातमी